नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. पिंपरी चिंचवड येथील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांना बिल्डरच्या संगमताने पोलिसांकडून अटक करण्यात आली. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. पिंपरी चिंचवड येथील दत्तनगर येथे स्थानिक नागरिकांबरोबर चर्चा न करता जबरदस्तीने काही कुटुंबांचे SRA फॉर्म भरून सर्व्हे करण्यात आला होता. यासाठी बिल्डरने काही गुंडांना हाताशी धरून पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन SRAचा सर्व्हे करण्यात येत होता. हा सर्व्हे होऊ न देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदा बनसोडे व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. SRAला विरोध केल्यामुळे SRAचे अधिकारी व बिल्डर यांनी पोलीस प्रशासनाला पुढे करून वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा शारदा बनसोडे व स्थानिक कार्यकर्त्यांना पकडून अटक केली आहे. या जुलूमशाहीविरोधात ताकदीने उभे राहून आंदोलन करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सदर या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त पाहूया. शहरातील दत्तनगर नावाच्या एका फार जुन्या वस्तीमध्ये आज आम्ही आलेलो आहोत. काल या ठिकाणी SRAच्या बिल्डरांच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि जसं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की नगर विकास मंत्रालय हे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं चालणारं हे नगर विकास मंत्रालय आहे. पूर्ण महाराष्ट्राला हे किती विकास करतात ते आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे. फक्त मोकळ्या जमिनी, गोरगरिबांच्या जमिनी, या जमिनीच्या भूखंडाचं श्रीखंड खाणारे सगळे रानबोके या प्रस्थापित राजकीय पक्षांचे पूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत भयानक पद्धतीचं षड्यंत्र करून गरिबांची घरदारं उद्ध्वस्त करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून दत्तनगर या भागामध्ये जवळपास 12 एकर ही पूर्ण जमीन आहे, MIDC जमीन आहे. या MIDC जमिनीच्या अंतर्गत 4.5 एकरचा एक मोठा भूखंड आहे. या भूखंडावर जवळपास 1500 कुटुंब या ठिकाणी राहतात. या 1500 कुटुंबातल्या लोकांना नेहमीप्रमाणे SRAच्या माध्यमातून, बिल्डरांच्या माध्यमातून राजकीय नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री या सगळ्यांनी मिळून परत एकदा या शहरातल्या अत्यंत मध्यभागी असलेल्या एका प्रचंड एक मोठी किंमत असलेल्या जागेवर यांनी ताबा मारण्यासाठी ठरल्याप्रमाणे जे पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी गोंधळ घातलेला आहे तसाच गरीब लोकांच्या अज्ञानाचा, त्यांच्या गरिबीचा गैरफायदा उचलून त्यांच्याकडून सह्या घेऊन या ठिकाणी जबरदस्ती SRAचा प्रोजेक्ट राबवण्याचा एक फार भयंकर प्रकार या ठिकाणी सुरू आहे. त्याला काल विरोध करत असताना या वस्तीतल्या आमच्या सगळ्या महिला, खास करून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहराध्यक्ष शारदाताई बनसोडे असतील आणि या वस्तीतल्या सगळ्याच महिला, या सगळ्यांनी सातत्यानं आपण विरोध करून सुद्धा हा SRAचा प्रोजेक्ट जबरदस्ती या भागातले तडीपार गुंड ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, बलात्काराचे गुन्हे आहेत, दरोडेखोरीचे गुन्हे आहेत, असे सराईत सगळे गुन्हेगार हाताशी पकडून गुन्हेगारांना सुरक्षा देऊन या ठिकाणी पोलिसांच्या नियंत्रणामध्ये, पोलिसांच्या देखरेखीखाली या सगळ्या वस्तीमध्ये काल गैरकानूनी पद्धतीनं सर्वेक्षण करून या दत्तनगरच्या जमिनीवरच्या घरांना उद्ध्वस्त करून याच्यावर आता बुलडोजर फिरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर याचा विरोध करण्यासाठी आम्ही काल सगळे जमा झालो. तर इथल्या स्थानिक वेगवेगळ्या नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या आणि बिल्डरांच्या बगल बच्चांनी इथं पोलीस प्रशासनाला हाताशी धरून इथल्या स्थानिक लोकांवर जोर जुलूम करून आमच्या शारदाताईंना जेलमध्ये काल दिवसभर त्यांनी डिटेन करून ठेवलं. मलाही त्यांनी अटक करण्याच्या धमक्या दिल्या. असे फार प्रकार काल या ठिकाणी झालेले आहेत. या वस्तीतले नागरिक म्हणून आपल्या स्वतःच्या घराचं संरक्षण करण्याचा, त्याच्यासाठी प्रोटेस्ट करण्याचा आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे. पण तो प्रोटेस्ट करण्याच्या अधिकाराला इथल्या प्रशासनानं आमचा तो अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेमका हा SRAचा प्रकल्प नेमका आहे काय, या प्रकल्पात तुम्ही आम्हाला काय देणार आहात, कुठलीही ब्ल्यूप्रिंट नाही त्याचं, कुठल्याही प्रकारचं ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल नाही आहे. अशा प्रकारे या दत्तनगरच्या या 4.5 एकरच्या भूखंडावर ते म्हणतात की आम्ही 4.5 एकरवर बांधकाम करणार, पण प्रत्यक्षामध्ये हा जवळपास 12 एकरचा हा भूखंड आहे. तर इथं
फार मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांची घरं उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र चालू आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या आम्ही प्रशासनालाही भेटणार आहेत, इथल्या स्थानिक लोकांनाही भेटणार आहेत, इथल्या काही ब्रोकर लोकांना हाताशी धरून 4-2 लाख रुपये कमवण्यासाठी काही बदमाश लोकांनी इथल्या गरीब लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून इथं त्यांच्या पॉवर ऑफ अटॉर्नीवर सह्या घेतलेल्या आहेत आणि आता बहुमत आमचं 51% झालं अशा प्रकारचं कारस्थान इथं चालू आहे, ज्याचा आम्ही सगळे नागरिक जाहीरपणे निषेध करतो. सगळ्यांनी हातवरी करून सांगा की आम्हाला हे मान्य नाही. या वस्तीमध्ये इथं आता ही दुपारची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळेला काल पण 500-600 पेक्षा जास्त नागरिक सगळ्यांनी या SRAच्या प्रोजेक्टला विरोध नोंदवलेला आहे. उद्या आम्ही इथल्या प्रशासनासोबत आम्ही अधिकृतपणे याच्याबद्दल आम्ही भूमिका मांडणार आहेत. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.